मागील आठवड्यामध्ये प्रियांदो कोणती घोषणा दिली आपण? हा, प्रभू उठला आहे, नाही का? फार सुंदर, प्रभू उठला आहे. आणि त्याला किती दिवस झाले? आता 8 दिवस झाले, नाही का? आत्ताच प्रभू उठला आहे आणि आपण ती घोषणा देत आहोत. फक्त 8 दिवस झालेले आहेत. त्या 8 दिवसाच्या कार्यामध्ये काय घडलं कोणाला माहिती आहे? 8 दिवसामध्ये कोणाला माहिती आहे 8 दिवसात काय घडलं? माहिती आहे का? कोणी वाचलं का कधी 8 दिवसात काय घडलं? कोणालाच माहीत नाही. हां, येशूने दर्शन दिलं, पण आपल्याला कुठं पवित्र शास्त्रात दिसतं का कुठे दर्शन दिलं त्याने? डायरेक्ट आपल्याला कुठं दिसत आहे? 8 दिवसानंतर. आणि वचन आपण वाचलं मगाशी, त्याच्यामध्ये बघितलं एक योहान कृच्छ वर्तमान आणि त्याचा 20वा अध्याय आणि 26 वचन त्या ठिकाणी म्हटलं आहे की मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. वरती आपण पाहिलं 19 वचनामध्ये त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. मागील 8 दिवसापूर्वी काय घडलं त्याच्याबद्दल वर्णन आहे. आणि मग योहान जो आहे तो आपल्याला प्रयत्न या ठिकाणी सांगत आहे की आता 8 दिवसानंतर परत एकदा येशूने त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि येशूने किती दिवस दर्शन दिलं? असं किती दिवस दर्शन देत राहिला वेगवेगळ्या रीतीने? हां, 40 दिवसापर्यंत तो दर्शन देत राहिला. आणि मग त्याचं स्वर्गारोहण झालं. स्वर्गारोहण झाल्यानंतर 10 दिवस ते प्रार्थनेमध्ये राहिले. आणि 10 दिवसानंतर म्हणजे 50 दिवस पूर्ण झाले त्यानंतर पवित्र आत्मा खाली उतरला. त्याला पेंटिकॉस्ट दिवस म्हणतो आपण. परंतु आता मात्र 8 दिवस झालेले आहेत. 50 दिवसाच्या दिवशी प्रयत्न पवित्र आत्मा उतरला, पण आता 8 दिवसच झालेले आहेत. पण 8 दिवसाच्या नंतर जे घडलेलं आहे त्याचं थोडंसं साम्य आपल्याला दिसतं, पण भिन्नता पण त्या ठिकाणी दिसून येते. साम्य काय आहे? साम्य असं आहे की 26 वचन म्हटले, मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता. 8 दिवसांनीच ते भेटले का सगळे? 8 दिवसांनीच ते भेटले का? नाही, ते सातत्याने प्रभूशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर ते एकत्र भेटतच होते. त्यांना तो आनंद पण होता. त्या आनंदामध्ये ते एकमेकांना काय काय गोष्टी आठवण करून देत असतील. आणि 8 दिवसानंतर इथं म्हटलेलं आहे की मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता. विशेष काय म्हटलेलं आहे? आता त्यांच्यात कोण होता? त्यांच्यात कोण होता? थोमा होता. मागच्या 8 दिवसापूर्वी ज्यावेळेला प्रभूशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, त्याने दर्शन दिलं, त्यावेळेला थोमा मात्र नव्हता. थोमा त्यांच्यामध्ये नव्हता. एकूण किती शिष्य होते सगळे? येशू ख्रिस्ताचे शिष्य 12. आणि 12 पैकी आता हे सगळे किती होते? एक कुठं गेला? फाशी घेतली त्याने. पण इथं किती होते 8 दिवसापूर्वी? 8 दिवसापूर्वी किती होते? 12 पैकी 1 तर गेला, पण 11 पाहिजे होते, पण 11 पण नव्हते तिथे. तिथं किती होते? 10च राहिले होते. बाकीचे 10 शिष्य मात्र तिथे आहेत, परंतु 11वा शिष्य त्यावेळेला तिथं नाही आहे. आणि म्हणून योहान थोडेसे कष्ट घेतो आणि त्याच्याबद्दल लिहित आहे की तो म्हणत आहे की शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. त्यांच्याबरोबर थोमा होता. विशेष काहीतरी प्रयत्न घडलेला आहे, पण त्या विशेष गोष्टीमध्ये एक शिष्य कमी आहे आणि थोमा जो आहे नुसतंच त्या ठिकाणी त्याची अनुपस्थिती आहे असं म्हणता येणार नाही, परंतु तो मागेसुद्धा सरकला का काय? आज मी प्रियांनो तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे की 3 वेगवेगळ्या प्रकारचे आत्मे आपण त्यावेळेला पाहणार आहोत. आता आत्मा म्हटला की कदाचित काही लोकांना
दुष्ट आत्मा चांगला आत्मा ह्याच्याबद्दल काहीतरी वाटत असतं, पण मी तसल्या आत्म्याबद्दल बोलत नाही. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या आत्म्यांबद्दल प्रियांनो मी घेतलेला आहे. त्यापैकी सगळ्यात मोठा आत्मा जो आहे, मी आज जो मुद्दा घेतलेला आहे, तो म्हणजे शंकेचा आत्मा. शंकेचा आत्मा, शंका, शंकेखोर. इंग्लिशमध्ये काय म्हटले त्याला, शब्द काय इंग्लिश, शंका, हां, डाऊट, डाऊटफुल, शंका काहीतरी, शंकेचा आत्मा. यावेळेला आपण जो शास्त्रभाग काढलेला आहे योहान आणि प्रिया जो 20वा अध्याय त्याचं 24 वचनापासून जर वाचलं तर येशू आला तेव्हा 12 म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. का नव्हतं प्रियांनो? आपल्याला माहीत नाही त्याने काय कारण दिलं, सबब दिली त्याने, पण तो त्यांच्याबरोबर नव्हता. अगदी योहान स्पष्ट म्हणत आहे 24 वचनामध्ये की येशू आला तेव्हा 12 म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले, पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून, व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. शंका, शंकेखोर आत्मा. मग अशी मी प्रियांनो जसं म्हटलं की थोमाबद्दल आपल्याला माहीत नाही नक्की तो कुठं होता, काय करत होता, पण ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्ताने दर्शन दिलेलं आहे त्यावेळेला मात्र तो त्या ठिकाणी नव्हता. यावरून प्रियांनो आपल्याला समजून येईल की कुठंतरी थोमा निराश झालेला आहे. वधस्तंभावरती जे काही त्याने मरण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल एकदम उदास झालेला आहे. त्याने सहभागितासुद्धा सोडून दिलेली आहे. एकत्र वेळेला प्रियांनो हे शिष्य सगळे येशू ख्रिस्ताबरोबरच राहत होते. अगदी शेवटच्या भोजनापर्यंत, वालांडणाचा सण त्यांनी साजरा केला तोपर्यंत हे सगळे एकत्र होते. पण त्यापैकी कधी कधी आपल्या डोक्यामध्ये फक्त येतं की होय, यहुदाच फक्त निघून गेला, यहुदाच फक्त सोडून गेला. परंतु या बाकीच्या राहिलेल्या 11 शिष्यांपैकी देखील प्रियांनो हा दिदुम म्हटलेला थोमा जो आहे हा सुद्धा सहभागिता सोडून गेलेला आहे. सहभागिता सोडून गेलेला आहे एवढंच नाही प्रियांनो, मागच्या आठवड्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने दर्शन दिलेलं आहे. आणि मग तिथं योहान स्पष्ट म्हणतो 26 वचनामध्ये, मग 8 दिवसानंतर शिष्य पुन्हा एकदा असता त्यांच्याबरोबर थोमा होता. म्हणजे मागच्या 8 दिवसामध्ये काय केलं असेल येशू ख्रिस्ताबद्दल नाही सांगता येणार, पण या बाकीच्या शिष्यांबद्दल सांगता येईल आणि म्हणता येईल की हे सगळे बाकीचे 10 मिळून त्या थोमाला कन्व्हिन्स करत असतील, ते सांगत असतील, पटवून सांगत असतील, अरे आम्ही खरंच पाहिलेलं आहे. ते शिष्य आपल्याशी का खोटं बोलतील असा थोमाने विचारही केला नाही. ते शिष्य आपल्याबरोबर इतके दिवस, आपण सर्वजण 3.5 वर्षापर्यंत होतो, परंतु यांच्याबद्दल कधीही त्यावेळेला शंका आली नाही, संशय आला नाही, डाऊट घेतला नाही. पण मग असं काय हे मला सांगतायत की त्यावर माझा का विश्वास बसत नाही असा पण त्याने विचार कधी केला नाही. आणि साधंसुद्धा नाही प्रियांनो, साधंसुद्धा नाही. तिथं म्हटलेलं आहे 8 दिवस प्रियांनो त्याच्या मनामध्ये सुद्धा खळबळ चालू असेल. शिष्य त्याला पटवून सांगत असतील वेगवेगळ्या रीतीने. हे 10 शिष्य आहेत, एक माणूस नाही, एक जण नाही, 10 जण वेगवेगळ्या रीतीने म्हणत असतील की अरे आम्ही पाहिलं प्रभूला, आम्ही पाहिलं, आम्ही का खोटं बोलू. पण हा मात्र प्रियांनो एकदम ताठ मानेचा, बिलकुल कुठेही न झुकता, कोणाच्याही गोष्टी न ऐकणारा, कणखर राहिलेला आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल प्रियांनो तिथं म्हटलेलं आहे 24 वचनात की येशू आला तेव्हा 12 म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा त्यांच्याबरोबर नव्हता.
म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले. म्हणजे ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं त्यावेळेला ते सर्व एकत्र होते आणि एकत्र असताना प्रभूने दर्शन दिलं, मग हा दिदुम म्हटलेला थोमा कुठं गेला? तो का बरं त्या ठिकाणी नव्हता? कुठंतरी त्याला असं वाटलं असेल की संपलं सगळं, हे काय आता आपल्याला पुढे काही करायचं नाही आहे, कारण खुद्द आपला स्वामी, आपला गुरु, आपला प्रभू यालाच जर वधस्तंभावर मारलेला आहे, त्याला पुरून पण टाकलेलं आहे, सगळं संपलं आता. पण शिष्य त्याला त्या ठिकाणी सांगत आहेत की आम्ही पाहिलं, पण तरी देखील त्याचा विश्वास बसत नाही आहे. का बरं बसत नाही? कुठंतरी त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला फारच मोठं दुःख झालेलं आहे. काही वेळेला प्रयत्न आपण विश्वासणारे जे लोक आहोत, महत्त्वाची संधी आपण गमावून बसतो, महत्त्वाची संधी आपण गमावून बसत असतो. का गमावून बसतो? कारण कुठंतरी आपल्या अंतःकरणात ठेच लागलेली आहे, कुठंतरी दुःख झालेलं आहे, कुठंतरी वाईट वाटलेलं आहे, कुठंतरी निराश आलेली आहे, कुठंतरी प्रार्थना आपण आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं नाही, किंवा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही आहे. आणि म्हणून प्रियानो, देवबापाने कधीतरी आपल्यासाठी एक सुंदर संधी ठेवलेली असते, पण ती संधी प्रियानो आपण गमावून बसतो. आपण त्या सहभागीतेमध्ये देवबाप ज्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवतो त्या उपस्थितीमध्ये प्रियानो आपण सहभाग दाखवत नाही. आणि थोमाबद्दल जर म्हटलं प्रियादो, तर अशाच रीतीने त्याने हे कार्य केलेलं आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये त्याने एक चांगली संधी प्रभूला भेटण्याची तो गमावून बसलेला आहे. तेवढंच नाही प्रियानो, पण 24 वचनापासून जे पुढं वाचतो आपण की 25 वचनामध्ये म्हटलेलं आहे, दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. आता 10 जण आहेत आणि प्रत्येकाने एकदा जरी सांगितलं, 10 जणांपैकी प्रत्येकाने एकेकाने जरी त्याच्या जवळ जाऊन त्याला समजावून सांगितलं असेल, फक्त एकदाच सांगितलं, तरी किती वेळा त्याला ते सांगण्यात आलं? कानामध्ये किती वेळा शब्द गेले? कुठले शब्द गेले? आम्ही प्रभूला पाहिले, आम्ही प्रभूला पाहिले, आम्ही प्रभूला पाहिले, आम्ही प्रभूला पाहिले, आम्ही प्रभूला पाहिले. 5च झाले. आम्ही प्रभूला पाहिले, 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 असं म्हटलं तरी 10 वेळा. तुम्हाला वाटतं का एका शिष्याने एकदाच सांगितलं असेल? त्याला एकदाच सांगितलं असेल, आम्ही प्रभूला पाहिले, गेला निघून, आम्ही प्रभूला पाहिले, गेला निघून, असं केलं असेल का? नाही. त्याच्याजवळ बसून त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असेल. अरे आम्ही प्रभूला खरंच पाहिलं, अरे तो उठलेला आहे, अरे कबर आम्ही जाऊन बघून आलो, आम्हाला समजले आम्ही धावत गेलो. पेत्र तर म्हणाला असेल, अरे मी धावत जाऊन आतमध्ये बघून आलो, वस्त्र तशीच होती ती. पण तरी या 8 दिवसांमध्ये एका दिवसात एका वेळेला 10 जणांनी सांगितलं असेल, किंवा बाकीच्या शिष्यांनी 8 दिवसांमध्ये त्याला भेटून नाहीत, काहीतरी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला असेल, पण दिवसभरामध्ये फक्त एकदाच नाही, कितीतरी शिष्य येऊन त्याला वारंवार सांगत असतील, परंतु त्याने विश्वास ठेवला नाही. शंका किती भयंकर, डाऊट इतका भयंकर आत्मा त्याच्यामध्ये त्यावेळेला आहे. एवढंच नाही, नुसताच त्याने डाऊट घेतलेला नाही, पण डाऊट बरोबर तो स्वतःची डिमांड देखील प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. आणि डिमांड काय आहे त्याची? सर्वजण सांगून त्याला थकून गेले, पण तो काय म्हणत आहे? 25 वचन त्याचा दुसरा भाग, पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून. त्याच्या हातामध्ये जे खिळे ठोकले होते ते वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून, व त्याच्या कुशीमध्ये आपला हात घातल्या वाचून, मी विश्वास धरणार
नाही. हा एकच माणसाचं लक्ष आहे. मी काय बोललो, मी विश्वास धरणारच नाही. हा जो च शब्द आहे ना, त्याच्यामुळे समजून येतो की थोमामध्ये किती शंकेचा आत्मा दाबून बसलेला आहे. च शब्द आहे फक्त त्याच्यामध्ये, एवढंच नाही प्रियानो. म्हणून आपण म्हणत आहे की त्याने एकदा नाही, दोन नाही, तीन स्वतःची डिमांड ठेवलेली आहे. आणि त्या डिमांडपैकी तो सगळ्यात पहिलं म्हणत आहे की होय, त्याचे वण मला पाहिले पाहिजे. नाही त्याला पूर्ण छिद्र त्या ठिकाणी दिसलं, पण वण तो म्हणत आहे. पण पुढे जाऊन तो काय म्हणत आहे की खिळे होते त्या जागी आपले बोट घालून मी बघेन. कधी कधी प्रियांनो, देवबापाच्या कार्याची सुद्धा आपण शंका घेतो. देवबाप खरंच असं करू शकेल? देवबाप खरंच अशा गोष्टी करतो? किंवा देवबापाने असं का करावं? हे देवबापाकडून आहे का? देव असं करू शकत नाही. असे कधी कधी डायलॉग प्रियांनो आपल्या जीवनामध्ये आपण बोलून जातो आणि असं आपल्याला सहज वाटतं. पण लक्षात घ्या, आपण देखील प्रियांनो थोमासारखेच आहोत त्यावेळेला, जर आपण कधी असं बोललो असलो तर. डाऊट आहे, पण मगाशी आळीपाळीचं वचन प्रियांनो आपण वाचलं. कोणतं वाचलं आपण आळीपाळीचं वचन? स्तोत्रसहिता 95. स्तोत्रसहिता 95 आठवं वचन काय म्हणत आहे? कोणी वाचेल आठवं वचन? तुम्ही आपले मन काय करू नका. कशा संदर्भात लिहिलेलं आहे प्रियांनो? कशाच्या संदर्भात आहे? कशाच्या संदर्भात आहे? नाही माहीत. हा दुधामजाच्या देशात खुरखुर केली, वेगवेगळ्या रीतीने परमेश्वर त्यांना दाखवत होता माझ्यामध्ये किती सामर्थ्य आहे. अहो त्यांना ते सामर्थ्य देवबापाचं खरं तर त्यांना त्या मिसर देशामध्येच पाहायला मिळालं होतं की 10 वेगवेगळ्या पीडा मिसर देशावरच्या लोकांवर आल्या, पण त्यांच्या स्वतःच्या जीवनावर आल्या नव्हत्या. त्यांना काही एक झालं नव्हतं तिथं वाळवंटामध्ये. प्रियांनो परमेश्वर त्यांना घेऊन गेला, पण तिथे देखील प्रियांनो त्यांची कुरकूर चालूच राहिली. त्यांना संपूर्ण रीतीने हे माहीत होतं की परमेश्वर आपल्या बरोबर आहे, त्याच्या दासाला तो चालवत आहे आणि त्याच्या दासाच्या आज्ञेमध्ये आपल्याला राहायला पाहिजे. पण तरी देखील त्याच्याकडे जाऊन ते कुरकूर करत होते, कारण त्यांचं अंतःकरण कसं झालेलं होतं? कठीण झालेलं होतं. त्यांचं अंतःकरण इतकं कठीण झालेलं होतं. आणि दुसरीच गोष्ट प्रियांनो, त्यांना शंकासुद्धा वाटत होती. का शंका यावी हे प्रियांनो अजूनही आपल्याला समजत नाही. का ते कुरकूर करत होते? कारण परमेश्वर सर्व काही करत होता, दिसत होतं त्यांना. असं नाही की गपचूप काहीतरी चाललं होतं. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे प्रियांनो. आणि म्हणून तिथं स्तोत्रकर्ता म्हणाय की मरीबा इथल्याप्रमाणे रानात मसा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. संशय तुम्ही धरताय, डाऊट तुम्ही धरताय, अशा रीतीने वागू नका. परमेश्वरावर विसंबून राहा. तो जे काय करणार आहे ते तुमच्या चांगल्यासाठी आणि भल्यासाठीच आहे. रोमच्या पत्रामध्ये पाऊल म्हणतो प्रियांनो, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये जे काय होत आहे ते चांगल्यासाठी आणि भल्यासाठी. पण या ठिकाणी प्रियांनो आपल्याला थोमा दिसत आहे की तो म्हणतोय की नाही, माझ्या तीन मागण्या केल्याशिवाय मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही जे सांगत आहात. आणखीन दोन चांगल्या गोष्टी प्रियांनो तिथे वाचायला मिळतील आपल्याला. 19 वचनामध्ये म्हटले की त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी जेथे शिष्य होते तेथील काय म्हटले? दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद होती. दार कसे होते?
बंद होते म्हणजे कसे असतील, झाकलेले असतील, असे लोटलेले असतील यहुद्यांच्या भीतीमुळे, कशी असतील दार, म्हणजे ज्या घरामध्ये ते होते ते घर चांगलंच घर असणार, त्यांच्या दारं सगळी काही व्यवस्थित असतील, मजबूत, कडीकोंडा देखील चांगला असेल, आणि कडीकोंडा चांगला असला तरच त्या घरामध्ये ते राहतील, कारण त्यांना यहुद्यांची भीती होती. आणि म्हणून ज्या वेळेला ते एखाद्या घरामध्ये प्रियानो बसलेले आहे, त्यांनी खात्री करून घेतलेली आहे की कडीकोंडा बरोबर आहे का नाही, बाबा लावलेला आहे का नाही, कोणी कितीही जोर करून आतमध्ये ढकलून यायचं म्हटलं तरी देखील तो येऊ शकणार नाही याची सुद्धा त्यांनी दक्षता घेतली असेल. सुरुवातीला म्हणजे 8 दिवसापूर्वी ज्या वेळेला पुनरुत्थान झालं त्यावेळेला सायंकाळच्या वेळेला, आणि आता परत एकदा आपण वाचत आहोत की 8 दिवसानंतर 26 वचनात लिहिलेलं आहे, 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता, तेव्हा दारे बंद असताना येशू आला. दारे त्यावेळेला सुद्धा काय होती, बंदच आहेत प्रिया. शिष्यांनी दारं बंद करून घेतलेली आहेत, पण मागच्या 8 दिवसापूर्वी त्यांनी नुसतीच दारं बंद केली होती घराची, त्यांचं अंतःकरणसुद्धा त्यांनी बंद केलेलं होतं, पण प्रभूला पाहिल्यानंतर दार बंद होतं पण अंतःकरण मात्र प्रियांनो त्यांनी उघडं केलेलं आहे. 8 दिवसानंतर आपण जर परिस्थिती बघितली तर शिष्य दारं बंद करूनच आतमध्ये बसली होती, त्यांचं हृदय आता मात्र उघडलेलं आहे, कारण एकदा त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. पण थोमा मात्र दार बंद असलेल्या घरामध्ये बसलेला आहे, आणि आपलं हृदय देखील प्रियांनो कठीण बंद, आतून त्यांनी बंद करून ठेवलेलं आहे. बाकीचे किती त्याला ठोकून ठोकून सांगत होते, आम्ही प्रभूला पाहिलंय, आम्ही प्रभूला पाहिलंय, आम्ही प्रभूला पाहिलंय, पण नाही उघडलं दार, त्यांनी दारच उघडलेलं आहे. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे प्रियांनो, त्याला कुठलेही दार बंद राहू शकत नाहीत प्रियांनो, कुठलाही अंधार लपू शकत नाही आपल्या गोष्टी प्रियांनो, त्याच्या समोर प्रियांनो दिवसासारखं सगळं काही त्याला दिसत आहे. आपण दार कितीही बंद केलं म्हटलं तरी प्रियांनो परमेश्वर सर्व काही करू शकतो, पण तो बळजबरी कधी करणार नाही प्रियांनो. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतं, त्या ठिकाणी काय पाहायला मिळतं की पहा मी दार ठोकत आहे, जो कोणी उघडेल, जो कोणी उघडेल त्याच्याबरोबर मी आज जाईन आणि जेवण करेन. पण उघडलं पाहिजे ना त्याने, त्याने उघडलं पाहिजे, तो दार तोडून आतमध्ये येईल म्हणत नाही आहे, पण त्याने ते उघडलं पाहिजे मग मी त्याच्याबरोबर जेवेन. आज जगामध्ये प्रियांनो फक्त ख्रिस्ती तरच लोक नाही की त्यांनी आपले दारं अंतःकरणं जे आहेत, कान जे आहेत, बंद करून घेतलेले आहेत, परंतु विश्वासणारे सुद्धा प्रियांनो अशाच प्रकारे काही जीवन जगत आहे. त्यांना सत्य माहीत आहे, त्यांना प्रियांनो पवित्र शास्त्र मिळालेलं आहे, पण तरी देखील प्रियांनो ते दर रविवारी चर्चमध्ये आल्यानंतर संदेश ऐकून दार कानाचं बंद करून घेतात, हृदयाचं द्वार देखील प्रियांनो बंद घट्ट करून ठेवतात, ते उघडत नाहीत. आणि या सहभागितेमध्ये प्रियांनो परमेश्वराने तुम्हाला आणि मला यासाठी आणलेलं आहे की आपण इतरांच्या साक्षी ऐकाव्यात, आपली दारं उघडावीत, आपण गीत ऐकावं, आपली दारं उघडावीत, आपण पवित्र वचन वाचावं, आपलं हृदयाचं दार उघडावं, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला बोलवावं प्रियांनो. आणि म्हणून आठवड्यातून एकदा प्रियांनो ही सहभागिता आपल्याला देवापाने दिलेली असते. अगदी जुन्या करारापासून परमेश्वराने म्हटलेलं आहे, शब्बात दिवसाची आठवण ठेव आणि तो पवित्रतेने पाळ. पण प्रियांनो आपण नुसतंच जर या ठिकाणी येऊन बसत असू तर प्रियांनो दार बंद आहे तर आपल्या अंतःकरणात काहीही उतरणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला मी प्रभूमध्ये वाढत होतो, ज्या चर्चमध्ये प्रियांनो त्या ठिकाणी माझी रविवारची भक्ती असायची, पाळकसाहेब खूप अंतःकरणपूर्वक देवाचं वचन कळकळीने सांगायचे,
पण दर रविवारी चर्च सुटलं की भांडणाला सुरू, पाळक साहेब आणि मेंबर्स, एक रविवार असा जायचा नाही, एक रविवार. आणि ज्यावेळेला मी बायबल कॉलेजमध्ये गेलो आणि मग मलासुद्धा एकदा पाळक साहेब म्हणाले, तू सुद्धा एक संदेश दे, रविवारची तयारी कर. जसे आपल्या काही तरुण अचानक रीतीने त्यांना सांगितलं थोड्याच दिवसापूर्वी, त्यांनी दिला संदेश सगळ्यांनी, पण मलाही पाळक साहेबांनी असंच अचानक सांगितलं होतं की पुढच्या रविवारी तुला संदेश द्यायचा आहे. माझ्या फक्त अंतःकरणात एकच गोष्ट होती, होय संदेश द्यायचा आहे, पण त्या संदेशामध्ये मला हेच सांगायचं आहे की आपलं अंतःकरण प्रभूला उघडं ठेवा, वचनाचा स्वीकार करा. आणि त्या संदेशामधून आता मला आठवत नाही मी कोणते रेफरन्सेस घेतले होते, पण एक उदाहरण मात्र दिलं होतं, आणि ते उदाहरण म्हणजे होतं की आपण नर्मदेतल्या गोटेप्रमाणे राहिलेलो आहोत. नर्मदा नदी आहे, त्याच्यामध्ये खूप पाणी वाहत असतं, वर्षानुवर्ष वाहत असतं, पण त्यातला नदीतला कुठला तरी एक गोटा जरी काढला आणि तो जर आपण फोडून बघितला तर त्या गोट्यामध्ये काय निघणार आहे? पाणीच पाणी निघेल, आहे का नाही? काय निघेल? हां, कोरडा ठणठणीत. नदीमध्ये गोटा वर्षानुवर्ष झालं पण फोडल्यानंतर काय दिसतो? कोरडा ठणठणीत, मुरलंच नाही, काहीच पाणी मुरू दिलं नाही. गोट्याचा तो स्वभाव आहे, आतमध्ये यूज द्यायचं नाही, एक थेंबसुद्धा येऊ द्यायचं नाही. तो त्या नदीच्या प्रवाहामध्ये वाहत 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 जाऊन झिजून जातो. आणि त्याची वाळू होती प्रियांनो, त्याच मोठ्या गोट्याची काय होती? सरकत 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 झिजून झिजून वाळू आपल्याला बांधकामासाठी मिळते. ते कधीतरी एकेक काळी प्रियांनो ते वाळू जर बघितले तर ते नदीतले मोठमोठे गोटे होते प्रियांनो, झिजतील पण फुटू देणार नाहीत. काय प्रियांनो आपली परिस्थिती तशी आहे का? आज आपण दर रविवारी चर्चमध्ये जातो, येतो, वचन ऐकतो, पण प्रियांनो अंतःकरणामध्ये किती प्रियांनो देवाच्या वचनाला आपण येऊ दिलेला आहे? किती वेळा प्रियांनो आपण खरंच देवाच्या आत्म्याला प्रतिसाद दिलेला आहे? ह्या गोष्टींमध्ये प्रियांनो मी पूर्वी म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा मी या शास्त्रभागावर मला वाटतं मी संदेश दिला, पण त्यावेळेला मला प्रियांनो फार प्रखररीतीने वाटलं नाही, पण यावेळेला वाचत असताना प्रियांनो समजलं की 8 दिवस थोमा खरंच कसा काय राहिला. अरे हा सुद्धा प्रभूचा दास, प्रभूचा शिष्य, त्याच्या सान्निध्यामध्ये 3-3.5 वर्ष जो प्रियांनो राहिलेला आहे, सगळं काही त्याने पाहिलेलं आहे, बाकीची शिष्य आता त्याला समजावून सांगत आहेत, 8 दिवस आम्ही प्रभूला पाहिलं, आम्ही प्रभूला पाहिलं, आम्ही प्रभूला पाहिलं, पण एक प्रियांनो थेंब त्याच्या हृदयामध्ये उतरला नाही. आतापर्यंत प्रियांनो आपण कदाचित थोमाबद्दल चांगल्या गोष्टी पण ऐकलेल्या आहेत, पण वाईट गोष्टी प्रियांनो यहुदा मात्र वाईटच, यहुदा मात्र वाईटच. अरे पकडून नेलं, अरे पण या थोमाचं काय? 8 दिवस त्याने ऐकलंच नाही. तो ऐकलंच एवढं नाही, तो त्यांच्या सहभागितेमध्ये सुद्धा नव्हता प्रियांनो, त्यांच्या सहभागितेमधून सुद्धा निघून गेलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो यावेळेला हा शास्त्रभाग वाचत असताना ते एकदम भयंकर असं वाटलं, पण प्रियांनो जसं 19 वचनामध्ये घडलेलं आहे, वरती आपण वाचतो की त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी जिथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने हात व कूस त्यांना दाखवले. तिथंच जर हा पण असता थोमा तर त्यावेळेला त्याला तिथं पाहायला मिळालं असतं हात आणि कूस. कदाचित बाकीच्या शिष्यांनी ज्यावेळेला त्याला सांगितले, अरे आम्ही त्याला पाहिलं आणि त्याने आपले हात आणि कूससुद्धा दाखवले, मग याने पण डोक्यामध्ये ठेवलं की नाही मलासुद्धा आता हात आणि कूस बघायलाच पाहिजे, जोपर्यंत मीसुद्धा ते बघत नाही मीसुद्धा विश्वास ठेवणार नाही. हट्टाच पेटला. कधी कधी प्रियांनो देवाचीच परीक्षा आपण देखील पाहत असतो. याने देखील प्रियांनो
अक्षरशः देवाची परीक्षा घेतल्यासारखंच, पण अविश्वासू किंवा त्याच्या अंतकरणामध्ये प्रियांनो शंका निर्माण झाली, डाऊट निर्माण झाला, कुठंतरी अविश्वास तो दाखवत आहे. आपण देखील ख्रिस्तामध्ये असून वर्षानुवर्ष प्रियांनो आपल्याकडून देवबापाची गाणी आपण गात असू, पण देवाच्या कार्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं असेल. देव काहीतरी करत आहे आपल्या जीवनामध्ये, त्याच्याकडे प्रियांनो आपण गांभीर्याने बघितलेलं नसेल. तो काहीतरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तोच नाही आपल्याला इतर विश्वासणाऱ्यांकडून देखील प्रियांनो काहीतरी ऐकायला मिळत आहे. त्यावेळेला सुद्धा प्रियांनो प्रभूने संधी दिलेली असते, पण आपण मात्र ऐकत नसतो. प्रियांनो रविवारचा दिवस हा तेवढ्यासाठी आहे की आपण एकमेकांच्या सहभागितेमध्ये राहू आणि प्रियांनो आपली आध्यात्मिक उन्नती आपण त्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे. थोमाने मात्र प्रियांनो तसं केलेलं नाही, आणि म्हणून एक प्रकारे प्रियांनो थोमा ज्या मार्गावरती चालला होता त्याचा अविश्वास हा भयंकर प्रियांनो अंत केला असता. तो विश्वासापासून दूर तर गेलाच असता, पण प्रभूला सुद्धा त्याने पूर्ण रीतीने नाकारलं असतं. शेवटी आपल्या देवापालाच काळजी, परमेश्वरावरती त्याचं प्रेम होतं, पण मेल्यानंतर सर्व काही झाल्यानंतर आता मात्र संपलं सगळं असं म्हणून प्रियांनो थांबलं होतं. पण आपल्या देवापालाच एवढी काळजी की तो एक आत्मसुद्धा त्याला वाचवायचा होता. असं तो नाही म्हणाला जाऊ दे मी 12 आणले होते, 12 एक फितूर झाला, निघून गेला, मला सोडून गेला, गद्दारी केली त्याने, 11 तरी राहिले माझ्याकडे, असं तो म्हणू शकला असता. पण ते 11 देखील एक आता अजून असं आहे की 8 तो बाकीच्यांबरोबर राहिलेला नाही, बाकीचे त्याला समजावून सांगत आहेत, पण तरी देखील तो ऐकून घेत नाही. शेवटी प्रभूलाच काळजी लागली, आणि मग तिथं म्हटलेलं आहे की 8 26 मग 8 त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता, त्यांच्याबरोबर थोमा होता, तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, काय म्हणाला परत, तुम्हास शांती असो. आणि मग त्याने विचारलं, शांती असो म्हटला, आणि मग काय बोलला तो, झालं का नाश्ता, जेवण झालं का, कसं आहे, बरं आहे का सगळे, किती जणांना सांगितलं, रेकॉर्ड दाखवा मला, रिपोर्टिंग दाखवा, 8 काय काय केलं तुम्ही, असं बोलला का तो, काय म्हटला, तुम्हा शांती असो, आणि नंतर काय म्हटलंय तो शिष्यांना, 27 त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासी नसू नकोस तर विश्वास ठेवणारा आईस. बाकी सगळं काही त्याने विचारलं नाही, ताबडतोब त्याच्याकडे टार्गेट लक्ष त्याच्याकडे लावलं. अरे काय करतोस तू, अरे किती अनुभव घेतले तू, अरे 3.5 माझ्याबरोबर तू राहिला, पण तरी देखील असं काही बोलला नाही प्रभू, काही बोलला नाही. त्याला सगळं माहिती आहे कोण किती विश्वासामध्ये आहे, आणि त्याला हे सुद्धा माहिती आहे की कोणाची काय डिमांड आहे. बाकीच्या शिष्यांनी फोन करून नाही सांगितलं, तो असं असं म्हणतोय बरं का, त्याला बोट घालून बघायचं आहे, ये बरोबर तू लवकर त्याला दाखवून दे, फोन करून सांगितलं का, नाही. त्याला माहिती आहे काय पाहिजे कोणाला, आणि कोणाला कुठल्या स्तरापर्यंत घेऊन जायचं हे सुद्धा माहिती आहे. या शिष्यांची प्रियांनो कधी कधी आपण फक्त चांगलीच बाजू बघतो, पण पुढारी या नात्याने, ज्यावेळेला मंडळीची पुढारी या नात्याने, ज्यावेळेला प्रत्येक शिष्याचं जीवनाचं प्रियांनो विश्लेषण केलं जातं, त्यावेळेला त्यांच्या निगेटिव्ह साईडकडे देखील पाहणं प्रियांनो गरजेचं आहे. पेत्रसुद्धा प्रियांनो तिथं तो उघडरीतीने आपल्याला माहिती आहे, हातामध्ये किल्ल्या दिल्या, हा आणि हा मी नाही ओळखत, हातात किल्ल्या घेऊन सुद्धा नाही मी नाही ओळखत, त्याच्याबरोबर नव्हतं, काहीतरी गैरसमज आहे, फितूर झाला.
इथं थोमाला देखील प्रियांनो तशी शक्यता होती की हा ड्रिफ्ट होईल माग, सरकेल माग, बॅकस्लाइड होईल, अरे हा खूप भयंकर मार्गावरती आहे, आणि देवाला त्याची काळजी वाटली म्हणून तो आल्या आल्या त्याने 27 वचनामध्ये म्हटलंय, त्याने थोमाला म्हटले तू आपले बोट इकडे कर आणि माझा हात पहा. आता हे वाचत असताना कसा बोलला असेल प्रभू, थोमा ये, आणि काय म्हटलं, तू आपले बोट इकडे कर, आणि काय म्हणालं पुढे, आणि माझे हात पहा व आपले हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. एवढ्या प्रेमाने बोलला असेल, काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं, तो रागाने सुद्धा बोलला असेल नसेल, तो एकदम मृदू आवाजात बोलला असेल, तो फारच प्रेमळ स्वभावात किंवा फारच क्रोधिष्ठ आवाजात बोलला नसेल, पण त्याला समजवून त्याच्या विश्वासाला जिंकण्यासाठी, त्याचा विश्वास पुन्हा एकदा उत्पन्न करण्यासाठी प्रभूने होईल तितका प्रयत्न, स्वतः परत नम्र झाला असेल, प्रयत्न परत नम्र झाला असेल, फक्त एकासाठी. 100 मेंढर 99 परत आले, एक राहायला मागं, जाऊ दे पडू दे आपण म्हटलं असतं, आहे का नाही, जाऊ दे पडू दे, 99 आहेत ना, पण ते एकाला शोधण्यासाठी तो गेला. तो दाखला फक्त सांगण्यासाठी नव्हता प्रियादो, त्याच्या जीवनातून प्रभू श्रीकृष्णाने परत एकदा दाखवलं, हे 100 म्हणजे माझे 12 होते, त्यातला एक गेला, पण त्याला तर आणू शकत नाही कारण त्याने आत्महत्या केली, अरे पण राहिलेल्या 11 तरी एक हा परत एकदा आहे, जिवंत आहे सगळं काही, पण का नाही त्याला सोडून आणावं, का नाही त्याला विश्वासामध्ये आणावं. ही तळतळ प्रियादो एक आत्म्यासाठी प्रभू आज करत आहे, प्रियांनो लक्षात घ्या. आज तुमचं आणि माझं जीवन सुद्धा प्रियांनो प्रभू अशाच प्रकारे बघत आहे, आणि तेवढ्याच प्रियांनो पद्धतीने तो आपल्याशी देखील बोलत आहे. पण आपण ऐकतोय का प्रियांनो, का आपण सुद्धा म्हणायचं थोमासारखंच, नाही 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 नाही, जर आता बाकीच्या शिष्यांना केलं आणि थोमाला पण केलं एकट्याला, मला पण प्रभू तू दाखव, मला सुद्धा पाहिजे काहीतरी चिन्ह. आणि प्रभू श्रीकृष्ण काय म्हणतो प्रियांनो, दुष्ट पिढी काय करते, चिन्ह मागत असते, दुष्ट पिढी चिन्ह मागते, पण जे विश्वासणारे चांगले लोक आहेत ना त्यांना चिन्हांची गरज नाही, एकदा सांगितलं ना प्रियांनो विश्वास ठेवतात ते, एकदा सांगायची गरज आहे, संपलं. थोमाने रिस्क घेतलेली आहे प्रियांनो, रिस्क इतका तो रिस्कमध्ये चाललेला आहे की बाकीचे काही बोलत पण मी मात्र तसं करणार नाही. आणि प्रभूने ते पाहिलं की हा इतका रिस्कमध्ये चाललेला आहे, कधीही याचा अपघात होऊ शकतो. आपण कुठं रिस्क घेतो प्रियांनो, बाईक चालवताना रिस्क घेता का तुम्ही, नाही घेत. रस्त्याने कधी तुम्हाला दिसले का गाडी हाकत असताना कोणी लोक, गाडी ढकलत ढकलत चाललेली आहेत, दोन्ही चाकांमध्ये हवा आहे पण तरी तो माणूस ढकलत चाललेला आहे, काय झालं असेल, काय झालं, हां पेट्रोल संपलं, पेट्रोल असं अचानक संपतं का, कुठल्या बाईकचं एकदम अचानक संपतं, तुम्ही ढकलली असेल गाडी, नाही म्हणू नका. मी ढकलली पण पंक्चर असताना, पंक्चर असताना मी ढकलली, पण गाडी नुसती ढकल, दोन्ही चाकांमध्ये हवा आहे पण गाडी ढकलतोय, याचा अर्थ पेट्रोल गेलेलं आहे, संपलेलं आहे. पेट्रोल संपलं म्हणजे काय, पेट्रोलला टाकीला गाडीला एक कॉक असतो माहिती आहे ना, एक ऑफ करण्याची पोझिशन असते, एक ऑन करायची पोझिशन असते, आणि ज्यावेळेला प्रियांनो तुमचं पेट्रोल संपलं आहे ऑनवरून, तुम्ही रिझर्व्हमध्ये करता, रिझर्व्हमध्ये केल्यानंतर काय असतं त्याच्यामध्ये, हार्डली किती असतं, 100 लिटर 100 ml किती असतं, हां कसबी अँगल किती, 2 लिटर तुमच्या गाडीमध्ये, अजून कोणाच्या गाडीत 2 लिटर 2.5 लिटर, पण 2 लिटर 2.5 लिटरमध्ये गाडी किती जाते, एक गाडी कमीत कमी 50 किलोमीटर तरी जाते का नाही, 2 लिटर म्हटल्यावरती 100 किलोमीटर, आणि 100 किलोमीटरच्या आसपास ती गाडीचं पेट्रोल एकदम जाऊस्तोर तो पळवतच असतो रिझर्वला टाकून सुद्धा, आणि मग करून पळून मग नंतर त्याच्या गाडीतलं सगळं पेट्रोल संपतं, मग बसतो ढकलत गाडी, काय घेतलं त्यांनी, रिस्क.
आणि तो कुठल्या वातावरणात आणि कुठं असेल सांगता येत नाही. पेट्रोल पंप जवळ आहे का नाही पण रिस्क घ्यायची. माझ्याकडे जी मोटरसायकल आहे ना ती रिपेअरला टाकलीमध्ये, तर तो मॅकॅनिक म्हणाला, साहेब तुमचा कॉक जो आहे ना पेट्रोलचा टाकीचा इतका कडक आहे म्हणे हलता हलं ना, तुम्ही वापरत नाही का? म्हटलं नाही, मला कॉक वापरायचीच गरज नाही, तो मी नाही हलवत तो. कसं काय म्हणे? म्हटलं ज्या वेळेला माझं पेट्रोल संपायचं इंडिकेटर दिसतो ना मला, मी त्याच वेळेला पेट्रोल भरून येतो. तो कॉक रिझर्व्हवर टाकण्याची पाळी मी आणतच नाही, मला इंडिकेटरमध्ये दिसतं आहे की बाबा इथं पेट्रोल संपलेलं आहे आपलं, पहिलं जायचं आणि भरून घ्यायचं. खूप क्वचित एवढ्या वर्षात, क्वचित मला आठवत नाही की मी गाडी ढकलली असेल म्हणून. इंडिकेटर दिलेला आहे, इंडिकेटर दिलेला आहे, आपल्याला ते इंडिकेटर बघायचं आहे आणि पटकन भरायचं आहे. कॉकसुद्धा हलवायची गरज नाही आहे. पण काही लोक रिस्क घेतात. थोमाने रिस्क घेतलेली आहे, 8 दिवस त्याची गाडी पळवतच चाललेला आहे तो. पेट्रोल त्याचं संपणार आहे आता, खलास, विश्वास त्याचा कायमचा नाश होणार आहे. प्रभूला त्याची गरज पडली, स्वतः पेट्रोल पंप गाडीजवळ आला. आणि बाबा असं नको करूस, ताबडतोब त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वराने पेट्रोल ओतलं. काय म्हणाला नंतर? त्याने थोमाला म्हटले, तू आपला बोट इकडे कर व माझे हात पाहावं, आपला हात पुढे करून माझे कुशीत घाल आणि विश्वासीन असू नकोस, तर विश्वास ठेवणार आईस. विश्वासीन हो नको रे, तू एवढे वर्ष सगळे अनुभव घेतले माझे 3.5 वर्षापर्यंत आणि तू आता या शेवटच्या 8 दिवसामध्ये असा वागलास. आपला बाप्तिस्मा कधी झाला प्रियानं? आपण बाप्तिस्म्यानंतर कसे वागलो? सुरुवातीच्या काळामध्ये फार जोश असतो प्रियानो बाप्तिस्मा झाल्यावर, प्रभू भेटल्यावर. पण कालांतराने प्रियानो गाडी आपण रिस्कमध्ये चालवत राहतो. आपल्या जीवनामध्ये मग सगळ्या गोष्टी आपण सहज घेतो, ॲटीज होतात त्या. देवबापाची परीक्षा पाहू नका प्रियानो. आता तर नवीन गाड्या अशा आलेल्या आहेत की त्याला कॉकच नाही आहे, पेट्रोलच्या टाकीला कॉकच नाही. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी ती गाडी तशी पळवली, तुमच्या इंडिकेटरकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, तर गाडीतलं पेट्रोल संपलं पटकन 10,000 फटका आहे, एकदम 10,000 फटका. त्याच्यामुळे नवीन गाड्यांना तिथं आता इंडिकेटर दिसलं की एकच पिक्सेल राहिलेलं आहे, पटकन भरून घ्यायचं, खबरदारी. मोटरसायकल असू द्या किंवा कुठल्या तरी बाईक असू द्या, रिस्क घ्यायला नाही सांगितलेली. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला प्रियांनो दाखवत आहे की विश्वासहीन असू नका. अरे सगळं काही तुमच्या जन्मात दिवसापासून ते येतपर्यंत मी सांभाळलेलं आहे, तुम्ही अजूनही का तसे राहता? पण थोमाचं प्रत्युत्तर काय होतं? 28 वचन, थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू माझा देव. काय होतं त्याचं प्रत्युत्तर? काय होतं? माझा प्रभू आणि माझा देव. स्वीकारलं त्याने, ॲक्सेप्टेड. सगळ्यात मोठं कबुली पवित्र शास्त्रामध्ये, सगळ्यात मोठी कबुली प्रियादू ही आहे, माझा प्रभू माझा देव. असं कोणीही डायरेक्ट प्रियानो म्हटलेलं नाही. तो सुद्धा पुरुष आहे, तो सुद्धा मानव आहे. शक्य असतं तर आदमासारखं त्यांनी बोट लगेच दाखवलं असतं बाकीच्या शिष्यांकडे, अरे देवा हा या पेत्राने मला सांगितलं होतं. अरे पण तो काय बघितलं ना त्याने 3 वेळा कसं नाकारलं, मी कसं काय त्याच्यावर विश्वास ठेवू, असं काहीतरी तो बोलू शकला असता. त्याने शिष्यांकडे बोट दाखवलं असतं, रिझनिंग केलं असतं त्याने, पण त्याने काही केलं नाही. खात्रीने तिथं लिहिलेलं नाही, पण खात्रीने तो गुडघ्यावर पडूनच प्रियांनो हे शब्द बोलला असेल, माझा प्रभू माझा देव. गुडघ्याजवळ पडून नम्र झाला त्या ठिकाणी. आपलं संपूर्ण रीतीने जे काही त्याच्या अंतःकरणामध्ये 8 दिवसापासून खलबल चालू होती, ती सगळी प्रियांनो घाण त्याच्या शरीरातून, मनातून, आत्म्यातून त्याने काढून टाकली आणि गुडघ्यावर पडला. तो पश्चाताप केलाय सोडक्यात. असं पण प्रियादो प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे. त्याला दुसरं तिसरं काही नकोय.
त्याला दोन शब्दसुद्धा फार महत्त्वाचे आहेत आणि प्रभूने ते सुद्धा ॲक्सेप्ट केले. तो म्हणाला माझा प्रभू आणि माझा देव. 29 वचन येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. तू मला पाहिलंस, आता कन्फेशन केलेलं आहे, होय माझ्याकडून चुकलं आहे, माझ्याकडून झाली ही गोष्ट आणि ताबडतोब माझा प्रभू माझा देव म्हणून बोलला. पण डबल कन्फर्मेशन त्याच्याकडून घेतलं प्रभूने. डबल कन्फ्युशन काय केलेलं आहे, तो भाग काय म्हणतोय की तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे धन्य. तुम्हाला आणि मला ही गोष्ट फार महत्त्वाची प्रियांनो, की एकदा कन्फर्मेशन झालं, कबूल केलं, तरी डबल परमेश्वराने त्याच्याकडून वधवून घेतलंस, त्याला खात्री करून दिली, परत करू नको तसंच, परत करू नकोस, नाहीतर भयंकर होऊन जाईल. आज तुला संधी आहे, तू पाहिलंस मला आणि तू विश्वास ठेवलास. बाकीच्यांनी पण तसंच केलं, पाहिलं आणि विश्वास ठेवला. म्हणजे बाकी सर्व शिष्यांनी जे काही केलेलं आहे त्यांनी पाहिलं आणि विश्वास ठेवला, पण धन्य कोणाला म्हटलेलं आहे, धन्य तो म्हणत आहे पाहिले वाचून विश्वास ठेवणारे. आपल्यापैकी किती जणांनी पाहिलं प्रभूला, किती जणांनी पाहिलं? कोणीच नाही पाहिलं. जसं शिष्यांनी पाहिलं तसं आपण नाही पाहिलं. मग आपण विश्वास ठेवला तरी, आपण ख्रिस्ती म्हणून झालो, आपण बाप्तिस्मा घेतला, आपण प्रभूच्या मार्गामध्ये चाललो, कशामुळे प्रियांनो? या पवित्र शास्त्रामुळे. दुसरं कोण नाही, कुठल्या पाळकामुळं नाही, कुठल्या अधिकाऱ्यांमुळं नाही, आपल्या आईबापामुळं नाही, परंतु हे पवित्र शास्त्र देवाने प्रूफ म्हणून दिलेलं आहे, हा मोठा पुरावा दिलेला आहे. हे ज्या वेळेला वाचतो आपण, त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये प्रियांनो उफळी येते, कारण हे देवाची वचनं आहेत, ही देवाची वचन आहेत प्रियांनो. ती ज्या ज्या वेळेला तुम्ही उघडून वाचताल त्या त्या वेळेला तुम्हाला देवबाप त्या ठिकाणी खुद्द तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. मी मागच्या वेळेला जसं म्हटलं की जगातलं हे एकमेव पुस्तक असं आहे की लिहिणारा लेखक वाचणाऱ्याच्या बरोबर सदैव असतो. बाकीच्या पुस्तकांचं लेखक नसतात, लिहितात, मरतात आणि लिहिले तरी दुसरीकडे असतात. आपण पुस्तक त्यांचं वाचलं तर त्यावेळेला ते आपल्याबरोबर नसतात, पण ह्या पवित्र शास्त्राचा लेखक देव आहे. तो पवित्र आत्म्याच्या रूपाने तुम्ही कुठलाही भाग काढा, तो वाचत असताना तुम्हाला तो सांगत असतो, बोलत असतो, अरे हे बघ इथं असं लिहिलेलं आहे. लाईटली घेऊ नका प्रियांनो. आज प्रियांनो बाकीच्या थोमासाठी बाकीचे प्रियांनो सर्व 10 शिष्य होते, त्याला समजावून सांगत होते, पण आपण आपलं अंतःकरण तसं करू नका. आज तुमच्यासाठी माझ्यासाठी रविवारचा दिवस आहे, गीतं आहेत, दुसरे विश्वासणारे आहेत, पवित्र शास्त्र आहे, रविवारचा उपदेश आहे, हे सगळं प्रियांनो देवापाने तुम्हाला आणि मला रेडीमेड करून ठेवलेलं आहे. यायचं, बसायचं, वाचायचं, ऐकायचं, विश्वास ठेवायचं. पण ह्या मंदिराच्या बाहेर जात असताना थोमासारखी हालत होऊ देऊ नका. नाही मला अजून प्रभू चिन्ह दाखव काहीतरी, नाही माझ्या जीवनामध्ये तू जर असं केलं ना तर मी तसं करेल, तू असं कर मी तर तसं करेल, असं जर तर प्रभूला सांगू नका. विश्वास ठेवा आणि त्याच्यामध्ये प्रियांनो ह्या सर्व गोष्टी मागच्या उपदेशामध्ये देखील मी म्हटलं होतं प्रियांनो, या थोमामुळं तुम्ही आणि मी आज भारतामध्ये ख्रिस्ती आहोत. ब्रिटिशांमुळं नाही आहे. काही लोक आपल्यावरती दोषारोप देतात, नाही का, ब्रिटिशांनी तुम्हाला तेलाचे तुपाचे डबे दिले आणि म्हणून तुम्ही झाले ख्रिस्ती, बाटले, तुम्ही धर्मभ्रष्ट केला. अरे पण हाच थोमा भारत देशात आला, दक्षिण भारतात आला, तेव्हापासून प्रियांनो भारतामध्ये ख्रिस्ती जीवन लोक जगत आहेत. 7 पेक्षा जास्त प्रियांनो ब्राह्मण लोकांनी, मंदिराच्या पुजाऱ्यांनी प्रियांनो थोमाच्या सुवार्थेवर विश्वास ठेवला आणि ख्रिस्ती झाले. त्यांनी पूजा अर्चा सोडून टाकली. 7 अशा मंडळ्या होत्या. आजही त्या मंडळी जिवंत आहेत प्रियांनो दक्षिण भारतामध्ये या थोमामुळे. आणि तो थोमा प्रियांनो अगदी म्हणतात की होय भारत देशात कितीतरी फिरला सुद्धा आहे. आज
हा थोमाची काळजी प्रभूने जशी घेतली तर त्याची काळजी घेत असताना मला नेहमी वाटत असतं की फक्त ती त्याची काळजी नव्हती, ती तुमची आणि माझी सगळ्यांची काळजी होती त्याला. की हे भारतातले लोक यांना वाचवण्यासाठी हा जर थोमा मला पाठवायचा आहे तर याच्याच जीवनाला आत्ता चालना दिली पाहिजे, म्हणजे हा सुद्धा जाऊन पुढे तारण मिळवू शकेल. प्रियानो किती सुंदर गोष्ट आहे. हा एकच आत्मा मी आज तुम्हाला दाखवला प्रियानो, सांगितला संशयाचा किंवा शंका, शंखेखोर, कठीण. दुसरे प्रयत्न अजून दोन आत्मे आहेत देवापाच्या दयेने, पुढच्या वेळेला आपण पाहूया. पण आज परत एकदा माना झुकूया प्रियानो, ज्या प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला, रक्त सांडलं. तो नुसतंच प्रियानो त्याच्या 12 शिष्यांसाठी यहुदी लोकांसाठी नाही, तो तुमच्या आणि माझ्यासाठी देखील प्रियानो मरण पावलेलं, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी. आणि प्रभू आपल्याला या सर्व वचनाद्वारे देखील प्रियानो प्रोत्साहन देत आहे की आपण विश्वासामध्ये भक्कम आणि कायम राहावं. प्रार्थना करूया प्रियानो. त्यावेळेला मी विनंती करेल रेव्हरंट भगवान म्हात्रे पाळक साहेब समोर येतील, आपल्यासाठी प्रार्थना करतील. प्रार्थना करूया आपण. स्वर्गीय देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू तुझं वचन हे जिवंत आहे, तुझं वचन हे सत्य आहे. प्रभू तुझ्या दासाकरवी आलेलं वचन आम्ही सर्वांनी ग्रहण करावं, मनन करावं, चिंतन करावं, ते वचन आम्ही समजून घ्यावं आणि त्या वचनातला तो मथिता अर्थ जो आहे आम्ही प्रत्येकाने आमच्या जीवनाशी लागूकरण करावा, याकरिता पवित्र आत्म्याची कृपा तू आम्हाला पुरव. प्रभू विशेष करून आम्ही आभार मानतो, धन्यवाद देतो की प्रभू तू आमच्याकरिता थोमाला भारत देशामध्ये पाठविलं, त्याच्याद्वारे प्रभू तुझं जिवंत वचन आमच्यापर्यंत आलं. अनेक ठिकाणी मंडळाची स्थापना त्यांनी केली, अनेक विश्वासणारे तयार झाले. प्रभू त्याच्या माध्यमातून आम्ही गोष्ट शिकलो. तो तुझा शिष्य असताना देखील पुनरावृत्ती ख्रिस्तावर त्यांनी जो संशय दाऊद दाखविला आणि परत एकवार त्याचं आध्यात्मिक जीवन तुझ्या वचनाने देवापा त्याला स्ट्रॉंग केलं, मजबूत केलं. आणि देवापा आज आम्ही देखील तुझ्याकडे याचना करतो, नम्र होतो, लीन होतो. अनेक वेळा परमेश्वरा आम्ही देखील कोणत्या ना कोणत्या कारणाने तुझ्या संशय आणि दाऊद दाखवितो, पण प्रभू तुझं वचन सांगतं की धन्य ते लोक की जे माझ्यावर न पाहता विश्वास ठेवतात. आम्ही तुला विशेष करून आभार मानतो की तुझं वचन हे प्रत्येक भावाच्या, बहिणीच्या, मंडळीच्या, मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये महान सामर्थ्याने कार्य करणारा असू दे. आम्ही तुला प्रार्थना करतो. तुझं वचन आम्हाला एक उत्तेजित करतं, तुझं वचन एक आम्हाला नवीन दिशा देतं, तुझं वचन आमचे मार्ग मोकळे करतं. आणि त्याच वचनावर, तुझ्या दासाकरवी आलेल्या वचनावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याप्रमाणे आमचं जीवन आम्ही जगावं, याकरिता तुझी कृपा तू पुरव. धन्यवाद देतो परमेश्वरा. जो एक आत्मा आमच्या जीवनामध्ये संशयाचा असेल, त्या सर्व डाऊटफुल संशयाच्या आत्म्याला आम्ही येशू तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली मी आणतो. आणि प्रभू तू आम्हाला तुझ्यावर संशय न धरण्याकरता, विश्वासाने पुढे जाण्याकरता, विश्वासाची कृतीचं पाऊल उचलण्याकरता आम्हा प्रत्येक मंडळीतील सभासदांना तू सहाय्य करावं यासाठी, कारण दे बापा जेव्हा आम्ही एक पाऊल उचलतो विश्वासाचं, तेव्हा आमच्याकरता अनेक पावलं, तो आमच्याकरता सक्सेस उचलतो. आम्ही तुला धन्यवाद देतो, आभार मानतो. देवापाच्या वचनाचा आम्ही सन्मान करतो, आदर करतो. आठवडाभर आम्ही त्याच्यावर मनन करावं, चिंतन करावं, त्याप्रमाणे आमचं जीवन आम्ही जगावं आणि इतरांना देखील तुझ्या वचनाची सुवार्ता आमच्या चालुनिकेद्वारे, आमच्या कृतीतून इतरांना दाखवावी आणि ज्याच्याद्वारे तुझं गौरवील. अनेक हरवलेले आत्मे प्रभू तुझ्या राज्यामध्ये येतील. ही सेवा आम्हाला प्रत्येकाच्याद्वारे, मंडळीच्याद्वारे होऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थनातो. या मंडळीचे आमचे सन्माननीय पाळक साहेब, त्यांची फॅमिली, त्यांची मंडळी, त्यांचे परिवार, त्यांचे लेकर, त्यांची मिनिस्ट्री, येशूच्या नावामध्ये तू आशीर्वादाने आशीर्वादित कर. त्याच्या सेवेच्या कणा ते अधिक वाढव, उत्तम दीर्घायुष्य तू दे, आरोग्य दे आणि प्रभू तुझा अधिक काम करण्याकरता तुझी कृपा त्यांना पुरव अशी आम्ही प्रार्थना करतो. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन.
आपण सर्व उभे राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, त्यानंतर पाळकसाहेब आपल्याला शेवटचा आशीर्वाद देखील देतील. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मांडले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझे इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आमच्या ऋणे आसरून सोडले तसे तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेला नको. जे सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, दैवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या प्रत्येकाबरोबर, आमचा ताजणारा प्रभू येशू ख्रिस्त पुनरित ख्रिस्त येईपर्यंत, आता आणि सदा सर्व काळ सर्वांवर असो, आमेन.